विद्यार्थी मित्रांनो, गणित विषयामध्ये आपण आज मापन या घटकांतर्गत वस्तुमान हा उपघटक पाहणार आहोत। आता वस्तुमान म्हणजे काय? तर एखादी वस्तु आपण घेतली, समजा हा ठोकळा घेतलेला आहे, या ठोकळ्याला विशिष्ट असा आकार आहे आणि आकाराबरोबर काय आहे त्याला वजन आहे। वजन आणि वस्तुमान ह्या एकच संकल्पना आहेत। आणि मग हे वजन मोजण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूचं वस्तुमान मोजण्यासाठी प्रमाणित एकक वापरलं जातं ग्रॅम। काय प्रमाणित एकक आहे? ग्रॅम। आणि मग असे 1000 ग्रॅम आपण घेतल्यानंतर त्याचा 1 किलोग्रॅम तयार होतो। असे 100 किलोग्रॅम एकत्र घेतले की या 100 किलोग्रॅमचा 1 क्विंटल तयार होतो। आणि असे 1000 किलोग्रॅम घेतले की त्यापासून 1 मेट्रिक टन तयार होतो। आता आपण या किलोग्रॅमचा विचार केला तर या किलोग्रॅमची आपण विभाजन करू शकतो। म्हणजेच काय, जर आपण बाजारामध्ये गेलो तर आपण 1 किलो साखर द्या म्हणतो, कधी कधी आपल्याला थोडी लागत असेल तर 1/2 किलो द्या। 1/2 किलो म्हणजे काय तर 500 ग्रॅम। याच 500 ग्रॅम म्हणजेच काय? 1/2 किलो। त्याच्यापेक्षा आपल्याला कमी लागत असेल तर आपण म्हणतो 500 द्या। 500 म्हणजे काय तर 250 ग्रॅम। अशा प्रकारे वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम हे एकक आहे आणि हे ग्रॅम वेगवेगळ्या वस्तूंचं वजन मोजण्यासाठी वापरलं जातं।